राज्यातल्या सत्ता स्थापनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा उद्या निर्णय. आजच्या सुनावणीत उभय राजकीय पक्षकारांचा जोरदार युक्तिवाद. राज्यात राजकीय पटलावर नाट्यमय अभूतपूर्व वेगवान घडामोडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पदग्रहण. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडून 162 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र राज्यपालांना सादर. सत्ता स्थापनेसाठी पाचारण करण्याची पत्राद्वारा विनंती. राज्यपालांकडे तीनही पक्षांनी सादर केलेलं पाठिंबा पत्र जनतेची दिशाभूल करणारं असल्याचा भाजपाचा आरोप. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या 162 आमदारांचं मनोबल कायम राखण्याचे तीनही पक्षांचे प्रयत्न. पक्षनिष्ठेचे आमदारांना शपथ. आमदारांना शपथ देणं हा पोरखेळ असं सांगत अशा प्रयत्नांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळेचं संख्याबळ सिद्ध होत नसल्याचा भाजपाचा टोला. भाजपानं केंद्रातल्या सत्तेचा गैरवापर करून राज्यपाल पदाचा पद्धतशीर वापर केल्याचा शरद पवार यांचा आरोप. राज्यातली अस्थिरता नाहीशी करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापण्याचा निर्णय घेतल्याचं रावसाहेब दानवे यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचे संसदेत तीव्र पडसाद. विरोधकांची सरकार विरोधी घोषणाबाजी. प्रचंड गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज तहकूब. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त 5,380 कोटी रुपयांची मदत जाहीर. आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देणार आहे. त्यापूर्वी आज सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूच्या पक्षकारांकडून जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर दोन पत्र सादर केली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्यपालांना सादर केलेल्या पत्रात त्यांच्या पक्षाच्या 54 आमदारांचा पाठिंबा असल्याचं नमूद केल्याचं मेहता यांनी सांगितलं. तर देवेंद्र फडणवीस यांनी एकूण 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र राज्यपालांना सादर केलं होतं. यामुळे राज्यपालांनी पत्राच्या आधारे हा निर्णय घेतला असं ते म्हणाले. सरकारतर्फे मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. आघाडीला सत्ता स्थापनेसाठी वेळ दिला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही, त्यामुळे फडणवीसांना बहुमत सिद्ध करू द्या असं रोहतगी यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या वकिलानं आपली बाजू मांडताना अजित पवार यांची यादी घटनात्मक आणि कायदेशीररित्या वैध असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना आमच्याकडे 154 आमदारांचं प्रतिज्ञापत्र असल्याचं सांगितलं. यावेळी सिब्बल यांनी राज्यपालांची कृती अयोग्य असल्याचं सांगितलं. राज्यपालांची फसवणूक करण्यात असून अजित पवारांनी सादर केलेलं पत्र वेगळ्या कारणासाठी तयार करण्यात आलं होतं, मात्र ते दुसरीकडे जोडण्यात आलं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीकडे सभागृहात सिद्ध करण्यासाठी बहुमत आहे, मात्र भाजपाकडे ते नाही. तरीही बहुमत असल्याचा दावा भाजपानं केल्यामुळे त्यांनी ते सभागृहात सिद्ध करावं अशी मागणी केली. सभागृहात बहुमत सिद्ध करणं ही घटनात्मक जबाबदारी आहे, त्यासाठी औपचारिकतेची गरज नाही असं सिंघवी यांनी यावेळी सांगितलं. तसंच उत्तराखंड, कर्नाटक या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा संदर्भही त्यांनी दिला. न्यायमूर्ती एन व्ही रामना, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आज झाली. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी भाजपाला सणसणीत उत्तर मिळेल असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. आमदारांच्या पाठिंब्याचं प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलं असून भाजपाकडून मुक्तता झाल्यावर अजून काही आमदार येण्याची शक्यता आहे असं ते म्हणाले. तर महाआघाडीच राज्यात स्थिर सरकार देईल अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. जनमत का फैसला फ्लोर पे किया जाएगा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अजून प्रलंबित असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीला 162 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केलं. देवेंद्र फडणवीस हे बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत,
त्यांनी असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेना आणि आघाडीला सरकार स्थापनेसाठी तात्काळ पाचारण करावं अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. आमच्या सर्व पक्षांनी मिळून 162 सदस्यांनी या ठिकाणी सरकार स्थापनेचा दावा केलेला आहे, तो वेळेत केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की राज्यपाल महोदय, आम्ही जो दावा केलेला आहे तो सर्व पक्षांनी एकत्रित येऊन ठराव करून आम्ही हा दावा केलेला आहे, त्याचा राज्यपाल महोदय सन्मान करतील आणि आम्हाला सरकार महाराष्ट्रात स्थापन करण्याची संधी देतील. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन लोकशाहीची पायमल्ली केली आहे. हे अल्पमतातलं सरकार फार काळ टिकणार नाही हे लक्षात घेऊन फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. लोकशाही में नंबर का बहुत ही महत्व रहता है और इसलिए बहुमत का सम्मान करना चाहिए और जो 23 तारीख को सरकार स्थापित हुई है जो अल्पमत वाली है उन्होंने इस्तीफा देना चाहिए. राजीनामा जो द्यायचा तो देवेंद्र फडणवीस यांनीच दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस इन्होंने राजीनामा देना चाहिए, वो अल्पमत ने है, बहुमत तो उनके पास नहीं है. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता स्थापनेचा दावा केला नसून जनतेची दिशाभूल करण्यासाठी या तिन्ही पक्षांनी हे पत्र राज्यपालांना दिलं आहे असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी त्यांचा नेता कोण हे नमूद करावं लागतं, मात्र ते या पत्रात नमूद केलेलं नाही असं शेलार यांनी सांगितलं. दरम्यान आजही राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. आजही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांचं मन वळवण्यासाठी भेट घेतली. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्याशी विधानभवनात 4 तास चर्चा केल्याचं समजतं. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. दुसरीकडे राष्ट्रवादीचे 3 आमदार आज स्वगृही परतले. दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, अनिल पाटील हे 3 आमदार आज दिल्लीहून मुंबईला परतले. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळून 162 आमदारांचं शक्तीप्रदर्शन झालं. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्ष निश्चितपणे राज्यात सरकार स्थापन करतील आणि आम्ही सगळेजण एकजुटीने सत्याच्या मार्गानं आणि संविधानाचा मान राखत राज्यकारभार करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी आमदारांसमोर बोलताना दिली. राज्यात बहुमत नसताना भाजपानं असंविधानिक पद्धतीने सरकार स्थापन केलंय. देशात अनेक राज्यांमध्ये भाजपानं हाच खेळ केला पण इतर राज्य आणि महाराष्ट्र यात फरक आहे. महाराष्ट्राची जनता सुज्ञ असून इथे भाजपाचा खेळ ती यशस्वी होऊ देणार नाही असं ते म्हणाले. अजित पवार यांना व्हीप काढण्याचा कोणताही अधिकार आता राहिलेला नाही, त्यामुळे आपली आमदारकी जाईल अशी भीती कोणीही बाळगू नये असं त्यांनी सांगितलं. हे तिन्ही पक्ष एकत्र असूनही एकजूट कायम राहील आणि आम्ही राज्यात सत्ता स्थापन करू असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो असून आम्ही फक्त 5 वर्षांसाठी नाही तर अनेक वर्ष सत्तेवर राहू. राज्यात भाजपानं स्थापन केलेलं सरकार हे अल्पमतातलं सरकार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित पदाचा राजीनामा द्यावा असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं. उद्या संविधान दिन, त्यानिमित्तानं उपस्थित असलेल्या 162 आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकजुटीची आणि पक्षनिष्ठेची शपथ दिली. दरम्यान आपल्याच आमदारांना शपथ देणं हा पोरखेळ आहे असा प्रयत्न करून विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी संख्याबळ सिद्ध होत नाही असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणे आमचं संख्याबळ सिद्ध करू, आम्ही 5 वर्ष स्थिर सरकार देऊ असाही दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. भाजपा नेते रावसाहेब दानवे, गिरीश महाजन आणि इतरांनी मुख्यमंत्र्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर अभिनंदन केलं. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली आणि 1,20,000 रुपयांचा धनादेश दादरमधल्या कुसुम वेंगुर्लेकर यांना त्यांच्या कर्करोगावरील उपचारासाठी सुपूर्त केला. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष सरकार स्थापन करतील असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कराड इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. भाजपानं केंद्रातल्या सत्तेचा गैरवापर करून राज्यपाल पदाचाही पद्धतशीरपणे वापर केलाय असा आरोप त्यांनी केला. भाजपानं देशात हवे तसे निर्णय घेऊन अधिकारांचा दुरुपयोग केला, त्याचीच पुनरावृत्ती आज महाराष्ट्रात घडत आहे असं ते म्हणाले. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाचा निर्णय नव्हे तर त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, त्यांच्याशी आम्ही सहमत नाही असा पुनरुच्चारही शरद पवार यांनी केला. सत्ता स्थापनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठका झाल्या. त्या सर्व बैठकांना अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. तिन्ही पक्षांनी मिळून सत्ता स्थापन करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली, मात्र त्यानंतर अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे असंही त्यांनी सांगितलं. अजित पवार यांना पक्षातून निलंबित केलं जाणार का या प्रश्नावर पक्षपातळीवर निर्णय घेतला जाईल असं पवार यांनी सांगितलं. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी सगळं चित्र स्पष्ट होईल असं शरद पवार म्हणाले. पदाची शपथ घेतल्यानंतर सूत्र स्वीकारणं हे अवघाने आलंच, मात्र ही सर्व प्रक्रिया कायद्याला धरून आहे का हे महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं. पूर्ण पदाचा गैरवापर करून राज्यपाल पदाचा पूर्णपणाने संकेत पद्धती ज्याला हालचालपासून हवे तसे निर्णय आपण घेणं हे घटनेच्या चौकशीत असं अथवा नसेल आणि सत्ता कमीच करणं हा वेगळेपणा भारतीय जनता पक्षाने आपल्या देशात दाखवलेला आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यांना मदत करण्याची आमची इच्छा असूनही राज्यात सरकार अस्तित्वात नसल्याचं चित्र होतं. केंद्रीय पथक पीक नुकसानीची पाहणी करत आहे आणि म्हणूनच अशा परिस्थितीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आणि राज्यातली अस्थिरता नाहीशी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करण्याचं ठरलं आणि त्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असं भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेनं आमच्यावर बिनबुडाचे आणि बेछूट आरोप केले. आपली बाजू न्यायालयात मांडण्यासाठी शिवसेनेनं कपिल सिब्बल हा चुकीचा वकील निवडला असं त्यांनी सांगितलं. तुम्ही सगळेजण जाणता की ज्या दिवशी पत्र दिलं शपथविधी झाला त्या दिवशी अजित पवार हे गटनेते होते, त्यांच्या सहीचं पत्र होतं, आजही आहेत आणि विपही त्यांचा चालणार आहे. विदर्भ पाटबंधारे महामंडळाअंतर्गत येणाऱ्या 9 लघु पाटबंधारे सिंचन प्रकल्पांच्या निविदांसंदर्भात खुली चौकशी बंद करण्याचा निर्णय लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं घेतलाय. या प्रकल्पांच्या चौकशीच्या फाईल्स बंद करण्यात आल्या आहेत, मात्र भविष्यात सरकारनं काही नियम केल्यास किंवा न्यायालयानं काही निर्देश दिले तर आवश्यकता भासल्यास भविष्यात ही चौकशी पुन्हा सुरू करण्यात येईल असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. बंद केलेल्या चौकशीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंध नाही असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमवीर सिंह यांनी ट्विटरवरून सांगितलं. चौकशी बंद करण्यात आलेले 5 प्रकल्प यवतमाळमधले, 2 प्रकल्प अमरावतीमधले तर वाशिम जिल्ह्यातला 1 प्रकल्प आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या निमित्तानं सुरू असलेल्या घडामोडी आणि त्यासंबंधात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेला निर्णय यावर विस्तृत चर्चा व्हावी अशी आग्रही मागणी संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी लावून धरली, पण ती मान्य न झाल्यामुळे दोन्ही सभागृहात विरोधकांनी प्रचंड गदारोळ करत कामकाज बंद पडलं. विरोधकांच्या या बेशिस्त वर्तनाची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दखल घेतली आणि गोंधळ माजवण्यात अधिक पुढाकार घेणाऱ्या हिबी इडन आणि टी एन प्रतापन या काँग्रेसच्या 2 खासदारांना माफी मागण्याचे निर्देश दिले, पण त्यांनी माफी न मागितल्यानं अखेर त्यांना मार्शल करवी सभागृहाबाहेर नेण्यात आलं. त्यावर पुन्हा विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजता आणि मग 2 वाजता आणि मग दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी लोकसभेत विशेष सुरक्षा पथक सुधारणा विधेयक, करविषयक सुधारणा विधेयक, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण विधेयक आणि जहाज पुनर्वापर विधेयक ही विधेयकं मांडण्यात आली. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं आज 5,380 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरवरून ही माहिती दिली.
राज्याच्या आपत्कालीन निधीतून शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रात्री यासंदर्भात चर्चा केली होती. यापूर्वी राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35वी पुण्यतिथी. यानिमित्तानं यशवंतराव चव्हाण यांच्या कराड इथल्या प्रीतीसंगम या स्मृतीस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी चव्हाण यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंत्रालयामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनीही यावेळी यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली. संयुक्त महाराष्ट्र आणि बेळगाव कारवार आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राध्यापक एन डी पाटील यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कराडमध्ये प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 2,00,000 रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शैक्षणिक संस्कारातूनच देशातली पुढची पिढी घडत असते अशी भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं स्नेहसंमेलन कार्यक्रमात व्यक्त केली. मोतीबाग शिक्षण संस्थेच्या भोला हायस्कूल स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला नागपूर शिक्षण विभागाचे उपसंचालक सतीश मेंढे, संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते. शिक्षकांकडून, शाळांमधून आणि परिवारांकडून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण आणि संस्कार मिळाल्यास ही मुलं सुजाण नागरिक बनतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. संस्थेच्या वतीनं गडकरी यांचा सत्कार करण्यात आला, तसंच उत्कृष्ट विद्यार्थी आणि शिक्षकांचा कौतुक सोहळा गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आर पी सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर आलं आहे. या पथकानं आज विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. चंद्रपूरमध्ये सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं असून पराठीच्या बोंडांची संख्या खूप कमी झाली आहे. झालेल्या पंचनाम्याबाबत शेतकरी समाधानी आहेत का, त्याबाबत कोणत्या नोंदी झाल्या आहेत आदी बाबींची माहिती या पथकानं घेतली. त्याचप्रमाणे चिमूरमध्येही हे पथक गेलं आणि त्यानं शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसंच वाशिम आणि जालना जिल्ह्यातल्या अनेक गावांना भेटी देऊन पथकानं परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातल्या 15 तालुक्यांसाठी पहिला हप्ता म्हणून 19,45,75,000 रुपयांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला असून लवकरच जिल्ह्यातल्या 1,86,030 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर तो जमा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी दिली आहे. केंद्रीय पथकाचे सदस्य आज नागपुरातही पोहोचले. भिवापूर तालुक्यातल्या नक्षी मोखारा गावात पीक नुकसानीची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. उद्या संविधान दिन. शिक्षण हा एक महत्वाचा आणि मूलभूत अधिकार संविधानानं आपल्याला दिलाय, त्याबाबत सुधाम वाघमारे या शिक्षकांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया. शिक्षणासाठी वाहिलेलं होतं, तमाम भारतीय जनतेला संदेश दिला होता, शिका, संघटित व्हा. तर हे शिकण्याचं जे काही बाबासाहेबांनी दिलेलं मंत्र आहे तो मंत्र आपण सगळ्यांनी अंमलात आणूया आणि जे शिक्षणातून शिक्षणापासून वंचित जी मुलं आहेत त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणूया. तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं उज्ज्वल भारताचं, सुदाढ भारताचं, सुशिक्षित भारताचं, ते स्वप्न पूर्ण होईल असं मला वाटतं. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या सत्ता स्थापनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा उद्या निर्णय, आजच्या सुनावणीत उभय राजकीय पक्षकारांचा जोरदार युक्तिवाद. राज्यात राजकीय पटलावर नाट्यमय अभूतपूर्व वेगवान घडामोडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पदग्रहण.
शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडून 162 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र राज्यपालांना सादर. सत्ता स्थापनेसाठी पाचारण करण्याची पत्राद्वारा विनंती. राज्यपालांकडे तीनही पक्षांनी सादर केलेलं पाठिंबा पत्र जनतेची दिशाभूल करणारं असल्याचा भाजपाचा आरोप. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या 162 आमदारांचं मनोबल कायम राखण्याचे तीनही पक्षांचे प्रयत्न. पक्षनिष्ठेची आमदारांना शपथ. आमदारांना शपथ देणं हा पोरखेळ असं सांगत अशा प्रयत्नांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळेचं संख्याबळ सिद्ध होत नसल्याचा भाजपाचा टोला. भाजपानं केंद्रातल्या सत्तेचा गैरवापर करून राज्यपाल पदाचा पद्धतशीर वापर केल्याचा शरद पवार यांचा आरोप. राज्यातली अस्थिरता नाहीशी करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापण्याचा निर्णय घेतल्याचं रावसाहेब दानवे यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचे संसदेत तीव्र पडसाद. विरोधकांची सरकारविरोधी घोषणाबाजी. प्रचंड गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज तहकूब. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त 5,000. आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.